नमस्कार मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो सातवा वेतन आयोग आणि त्या संदर्भानं जे फरकाच्या हप्त्याची आपण शालार्थमध्ये नोंद केली आहे तर ही हप्त्यांच्या नोंदीचा रिपोर्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे की ज्या रिपोर्टमध्ये आपल्याला पाचही हप्त्याची माहिती त्या ठिकाणी दिसणार आहे तर हा रिपोर्ट कसा पाहायचा शालार्थ प्रणालीमध्ये त्याची पद्धत आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत बघा मित्रांनो आपण जर माझी शाळा माझी कार्यालय या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व बेल आयकॉन बटनाला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचेल आपण पाहत आहोत रिपोर्ट कसा पाहायचा तर बघा साधारणतः या पद्धतीनं आपण माहिती या ऑनलाईन शाला अर्थप्रणालीमध्ये भरली आहे की कर्मचाऱ्याचं नाव घेतलं त्याचं एकूण ॲरियस या ठिकाणी घेतलं त्याची रेग्युलर काही कपात असली या स्पर्जी अर्थ ती भरली आणि पाचही हप्त्याची नोंद या ठिकाणी आपण केली ही नोंद केल्यानंतर आपण काय केलं सेव या बटनावर या ठिकाणी क्लिक केलं सेव बटनावर क्लिक केल्यानंतर काय झालं इथची माहिती पूर्ण नष्ट व्हायची म्हणजे ती इथं अशी व्हायची आणि पुन्हा जर नाव सर्च केलं ती माहिती इथे दिसत नव्हती त्यामुळं आपण काय माहिती भरली हे आपल्याला पाहायचं असलं तर आपण काय मग ज्यावेळेस पगार बिल जनरेट केलं त्यानंतर इन्नरवर आपल्याला साधारणतः ती माहिती दिसली ज्यामध्ये आपल्याला काय तर बेसिक ॲरे ॲरेसमध्ये दोन हप्त्यांची बेरीज किंवा एक एक हप्ता जसं त्या कर्मचारी असेल तसं आणि ते भरिनीमध्ये जमा झालेलं किंवा डीसीपीएस कर्मचाऱ्या बाबतीत नुसतं बेसिक ती ती आपल्याला पाहायला मिळाली फक्त दोन हप्त्यांची परंतु इतर जे उर्वरित तीन हप्ते आहेत त्याची माहिती सुद्धा आपण अॅक्युरेट भरली परंतु तिचं एखादा रिपोर्ट आपल्याला जर पाहायला भेटला असता तर ती गोष्ट या ठिकाणी महत्वाची तर हा रिपोर्ट सुद्धा मित्रांनो या शार्थ प्रणालीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर तो, तो कसा पाहायचा तर बघा ज्यावेळेस तुम्ही शालार्थाला लॉग इन करता त्यानंतर तो इंटरफेसमध्ये रिपोर्ट ही जी टॅब आहे रिपोर्ट टॅबमध्ये बघा रिपोर्ट या टॅबमध्ये पेरोलमध्ये आपल्याला जायचं आहे पेरोलमध्ये गेल्यानंतर सगळ्या शेवटी जी टॅब आहे त्या ठिकाणी सेवन पी सी एरियर्स रिपोर्ट बघा सेवन पी सी एरियर्स रिपोर्ट या टॅबवर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो क्लिक करायचं आहे या रिपोर्ट्समध्येच आपल्याला आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची एक ते पाचही हप्त्यांच्या नोंदीचा रिपोर्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्यावेळेस तुम्ही या रिपोर्ट या टॅबवर क्लिक करता त्यावेळेस बघा या पद्धतीने एक रिपोर्ट आपल्यासमोर जनरेट होतो ज्यामध्ये कर्मचाऱ्याचं शालार्थ आय डी त्या कर्मचाऱ्याचं नाव त्याचं डेसिग्नेशन आणि त्याची एकूण ॲरेस किती बघा या ठिकाणी या नाव समोर दिसत आहे एकूण ॲरेस किती फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती त्याची रिकव्हरी अमाऊंट किती एज पर जी आर जी आणि ही टोटल फर्स्ट इन्स्टॉलमेंट त्यानंतर त्याला जर तो हप्ता मंजूर असेल तर त्याचा व्हाउचर नंबर आणि दिनांक त्याच पद्धतीनं हे बघा महत्त्वाचं दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता आणि पाचही हप्ता हे सर्व रिपोर्ट या ठिकाणी तुमच्या समोर तुम्हाला दिसणार आहेत कृती फक्त लक्षात घ्यायची आहे त्या कृतीनं केला तुम्हाला हा रिपोर्ट मिळेल या रिपोर्टची मित्रांनो आपण प्रिंटसुद्धा काढून शक ठेवू शकता ज्याचा उपयोग तुम्हाला पुढील जी तिसरा आणि चौथा हप्त्याची बिल सादर करायचे त्यावेळेस निश्चित त्या ठिकाणी होणार आहे बघा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक जरूर करा व आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व आपलं जे मत आहे या व्हिडिओबद्दल ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद